extremely sorry यार, मुझे तुम्हें लोगों माजा घर ही अलग पार्टी साथी यानी तुमसे इतने इंसल्ट झाला। अक्की जी फैमिली यार ओल्ड फैशन है यार। मैं कॉल बैक करते हैं। तो अजून चेंज नहीं केलस? ओल्ड फैशन। गुड। बट यार खराब एक मृता का एक सारखा फोन कर अक्कीला अक्षयने बोलू शकले नाही कारण कारण होती मला पण मग नक्कीच रागावला असणार तो माझ्यावर जाऊ शकले नाही तिकडे आणि त्याला कळवलंही नाही अक्षय एवढंच सांगायचं रे तुला मुद्दाम नाही केलं मी प्लीज ना मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ आता माझा फोन वाजला होता का अब नाही तुझा फोन नाही आला जाऊन झोपतो यार सर अजून आली यार अरे यार अमृता यार मला तुझ्याशी बोलल्याशिवाय कम्युनिकेशन पूर्ण झाल्याशिवाय चैन पडत नाही माहिती यार तुला सगळा तमाशा झाला यार इथे मला किती काय काय सांगायचंय तुला सगळा कार्यक्रम फ्लॉप झाला यार जाऊन बसे तुझ्या जाय बरोबर आत्ताच काय यार ट्राय करतो परत नाही पण मी आधी एकदा फोन केला होता तो उचलला नाही तुझ्याही बरोबर होता ना अरे मग रिप्लाय तरी द्यायचा ना ऍटलीस्ट यार SMS कर सांग ना की तुला काय जमत नाही ते SMS नाही फोन मी पण तुला SMS आणि फोन करणार नाही आता मला गरज पडली काय मला चेंज पडत नाही मला व्यक्त व्हायचं अमृता ही वेळ आहे अमृत बबुआ कपडा है का कपडा बिपडा नाही कपडा नाही है एक काम है करोगे हाँ क्या अभी बहुत कपड़ा मिलता है ना इस्त्री करने के लिए हाँ वो क्या था ओ हमारी वो सास है ना उसने वो सास मतलब ये वाली सास नहीं वो सास ससुर रहते हैं ना वो वाली सास तो उसने क्या बोला कि बहुत पैसा लगता है इस्त्री करने के लिए तो अभी तुम ही करना इस्त्री हो तुम मतलब मैं तो फिर मेरे को करना पड़ रहा था ना सब इस्त्री वाला वो काम तब और अभी क्या हुआ है वो थोड़ा ये तो उसका दरारा कम हो गया ना अभी तो उसने फिर कुछ बोला नहीं मैंने ही बोला कि मार देते बाबा इस्त्री के लिए कपड़ा तो अभी मजा है तुम्हारा हाँ बहुत कपड़ा मिलता है ना इस्त्री करने के लिए पैसा भी बहुत मजा है हाँ नैवेद्य का है नवीन ड्रेस का है कहीं आए का आज
नहीं कहीं नहीं मैं। अगो भाई अग जय आला वाटत हॉर्न वाजवतोय बघ तू असं कर तू हो पुढे मी पूजा करून येते चालेल त्याच्या चहा पाण्याचं बघतो हां मी आलेच आलेच मी हां कुक नाही मिळाला का एक मिनिट एक तर तुझ्या या एरियामध्ये ना सगळ्या गोष्टी खूप मुश्किलने मिळतात बाई मुश्किलने मिळाली कुक कुठून शोधू मी अगं मग रोज काय बाहेरचं खायचं का क्यू अरे पण अक्की मला नाही हे जेवण म्हणून तुला माहिती आहे ना तू कर ना प्रयत्न यार ठीक आहे मी बघते किचन मध्ये काय का कसला त्रास होतोय मला मी का चिडचिड करतोय मला काय हवंय नेमकं मी का डिस्टर्ब आहे अमृता इथे आली नाही म्हणून की ती जय बरोबर गेली म्हणून अक्की ती आल्यापासूनच सगळं खराबच होत चाललंय हजार वेळा सांगितलं इकडे नको 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 पण नाही व्हेरी गुड तुझा प्रोग्रेस आता एकदम अपेक्षेप्रमाणे आहे आता मी 2-3 दिवसांसाठी गोळ्या लिहून दिल्यात तो कोर्स झाला की मग पुन्हा नव्याने गोळ्या बदलून देईन चालेल जय माईंच्या तब्येतीबाबतचा माझ्या मनावरचा ताण हे सगळं ऐकून खरंच खूप कमी झाला रे थँक यू यू आर वेलकम बर आईला साडी आवडली का संध्याकाळी देणार आहे मी तिला बर ऍक्च्युली एक छोटीशी घरातल्या घरात पार्टी करणार होतो आम्ही तेव्हा मी तिला देईन सकाळी शुभेच्छा दिल्यात मी तिला छान ऍक्च्युली तुम्ही दोघी या ना माई प्लीज मला खूप बरं वाटेल नाही बरं वाटलं तू बोलवलंस म्हणून पण आज नाही रे आम्हाला शक्य होणार माझं ऑपरेशन झालं ना की आम्ही नक्की येऊ पण आम्हा दोघींकडून शुभेच्छा मात्र नक्की दे नक्की माई मी जरा ना बँकेत जा हो अरे वा आज पुन्हा काल पण आला होतास ना काय आमच्या घरातच लपून बसलायस की काय वसुधा ओ काय वसुधा जोक केला माई मी जोक करते सांगितलं नाही का आम्ही जोकिष्ट आहे हिला विचारिला हिला जास्त माहिती येते तू कधी आमच्या घरी हा आपण जय म्हणून ये ते जास्त आवडेल डॉक्टर म्हणून नको हा बाई टेन्शन येत मग माईंची आमच्या तब्येत चांगली आहे ना आता बरी आहे ना सुपर आणि तुम्ही मगाशी काय म्हणालात अगदी बरोबर आहे काय मला सुद्धा फक्त जय म्हणून यायला आवडेल इकडे आणि तसंही डॉक्टर जय म्हणून येणं माझं हळूहळू बंद होणार आहे काय माई हो ना वा 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 खरंच जय म्हणूनच या घरात सगळ्यांना आवडणार आहे होय की नाही माई तुला बँकेत जायचंय ना हा हो हो उशीर होतोय बँक बंद होईल नाही तर चला भेटूया पुन्हा माई जर घरात कोणतं महत्वाचं काम नसेल तर ही औषधं घेऊन येऊ का आपल्या कोपऱ्यावरच्याच केमिस्ट कडून हो ऍक्च्युली जर दुपारपासून कोर्स सुरू झाला तर बेटर होईल माई आणि तसंही मी निघतोच आहे तुला ऑन द वे ड्रॉप करतो चल